नमस्कार, मी प्राजक्ता तांडे. सकाळची खबर बातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सने. मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार हजेरी. रस्ते आणि रेल्वेच्या तीनही मार्गांवर परिणाम. साडेतीन वर्षांनी भाजपा विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर. निर्भया हत्या प्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा. आरोपींची पुनर्विचार याचिका फेटाळली. जगातल्या सर्वात मोठ्या सॅमसंग कंपनीच्या कारखान्याचे पंतप्रधानांच्या हस्ते झाले उद्घाटन. 70,000 लोकांना मिळणार नोकऱ्या. आणि समलैंगिकता गुन्हा ठरणार का? सुप्रीम कोर्टात आजपासून सुनावणीला होणार सुरुवात. मुंबईत गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची संततधार थांबायचं नाव घेतच नाहीये. काल दिवसभर पावसाने अक्षरशः मुंबईला झोडपून काढल्यानंतरही मध्यरात्रीपासून मुंबईतला मुसळधार पाऊस सुरूच आहे. दक्षिण मुंबईसह अंधेरी, मालाड, बोरिवली, घाटकोपर भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आणि घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्यात. किंग सर्कल सायन अशा सखल भागात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पाणी साचले. आज दिवसभरही असाच पाऊस सुरू राहिल्यास मुंबईकर आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. या दरम्यान मुंबई आणि ठाणे परिसरात येत्या 5 दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरूच असून याचा फटका आज सकाळी पश्चिम रेल्वेला बसलाय. नालासोपारा विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. वसई रोड विरार दरम्यानची वाहतूक ठप्प असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईत गेल्या 24 तासांहून अधिक काळापासून मुसळधार पाऊस सुरूच असून शहरातील सखल भागात पाणी साचलंय. अनेक भागातील घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे. पावसाचा फटका आता प्रवाशांसह आता मुंबईच्या डबेवाल्यांना सुद्धा बसलाय. पश्चिम रेल्वे सेवा ठप्प झाल्याने मुंबईकरांना दररोज न चुकता वेळेवर डबा पोहोचवणारे आणि मॅनेजमेंट गुरु अशी पदवी मिळवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांनी त्यांची आज सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता सत्ताधारी भाजप विधान परिषदेमध्ये सर्वात जास्त संख्याबळ असलेला पक्ष ठरलेला आहे. भाजपचं विधान परिषदेतलं संख्याबळ 21 झालं आहे. याआधी पहिल्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ 17 आमदारांपर्यंत घटलं आहे. त्यामुळे आता विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या 3.5 वर्षांनी भाजपा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. तत्पूर्वी आज सकाळी भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांनी आपला अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे आता 11 जागा केवळ 11 उमेदवारच मैदानात उतरलेत. पृथ्वीराज देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यामुळे 11 जागांसाठी उमेदवारांची संख्या 12 झाली होती. त्यामुळे निवडणूक होणार हे स्पष्ट होते. त्यातच पक्षांकडे असलेला मतांचा कोटा पाहता निवडणूक चुरशीची झाली असती. मात्र देशमुख यांनी अर्ज मागे घेतला आणि ही चुरस टळली आहे. जगातील सर्वात मोठ्या सॅमसंग कंपनीच्या कारखान्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जॅ यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा भागात या कारखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. या कारखान्यात होणाऱ्या उत्पादनांमुळे मोबाईल फोनच्या उत्पादनात दुपटीने वाढ होणार आहे. या कारखान्यातून जवळपास 1200,000 मोबाईल फोनची निर्मिती अपेक्षा आहे. या कारखान्यांमुळे तसेच इतर उत्पादनामुळे सुमारे 70,000 पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. शिवाय 1.5 लाख रिटेल आउटलेट पर्यंत नेटवर्कचे विस्तार करण्यात येणार आहे. ही सर्वात मोठी फॅक्टरी असून मेक इन इंडियाचा हा प्रकल्प आहे. नोएडातील सेक्टर 81 मध्ये सॅमसंगची ही फॅक्टरी आहे.
या मूळ फॅक्टरीचा विस्तार करण्यात येणार आहे. 1995 साली या फॅक्टरीची पहिली वीट रचली गेली. 1997 ला फॅक्टरीमधून सॅमसंगचा पहिला टीव्ही विक्रीसाठी गेला होता. 2003 साली याच फॅक्टरीमधून सॅमसंगचा भारतातील पहिला फ्रीज तयार करण्यात आला होता. नोएडामधील याच फॅक्टरीमध्ये 2005 साली पहिले मोबाईल युनिट सुरू करण्यात आले होते. तर 2012 साली या फॅक्टरीमध्ये स्मार्टफोन सॅमसंगच्या गॅलेक्सी S3 या स्मार्टफोनची निर्मिती करण्यात आली होती. विस्तार झाल्यानंतर ही फॅक्टरी 35 एकर क्षेत्रात पसरली होती. या फॅक्टरीमुळे 70,000 जणांना रोजगार मिळालेला आहे. सॅमसंगच्या देशात 2 फॅक्टऱ्या आहेत, एक नोएडामध्ये तर दुसरी तामिळनाडूमध्ये आहे. सॅमसंग कंपनी दरवर्षी भारतामध्ये 67 लाख फोन्सची निर्मिती करते. 67 लाख मोबाईल फोन उत्पादनापैकी 50 लाख फोनची निर्मिती ही नोएडाच्या फॅक्टरीमधून होते. फॅक्टरीचा विस्तार झाल्यानंतर दरवर्षी या फॅक्टरीमधून 1,20,00,000 फोन्स निर्माण करण्याचा कंपनीचा विचार आहे. तसंच स्मार्टफोनच्या क्षेत्रात भारत जगातील दुसरी मोठी बाजारपेठ असून स्मार्टफोन भारतात विकले जातात. सॅमसंगने आता भारतामध्ये विस्तार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या भारतामध्ये 29.9 कोटी स्मार्टफोन युजर्स आहेत. त्यातील स्मार्टफोन युजर्सची संख्या 44.20 कोटी अधिक आहे. 2016 ते 2017 मध्ये भारतातील उलाढालीमध्ये टक्क्यांनी वाढ झाली असून विस्तारासाठी सॅमसंगने 4,915 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या फॅक्टरीत तयार होणारे फोन भारताबरोबरच युरोप, दक्षिण आशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये निर्यात होतात. सध्या सॅमसंगच्या उत्पादन निर्मितीपैकी 10% भारतात आणि वर्षात हा आकडा 50% नेण्याचा कंपनीचा विचार आहे. समलैंगिकतेविषयक प्रकरणे गुन्ह्याच्या चौकटीबाहेर ठेवण्यात याव्यात यासाठी दखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर आजपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये समलैंगिकता गुन्ह्याच्या चौकटीत ठेवावे की नाही याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने यापूर्वी या प्रकरणी फेर याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर क्युटेरिव याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर याचिकेची सुनावणी घटनापीठासमोर करण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले होते. मुंबईला अहमदाबादशी जोडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाला महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. हे असतानाच आता मुंबईतील गोदरेज कंपनीनेही या प्रकल्पाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विक्रोळीमधील गोदरेज कंपनीची मोक्याची जागा ही या प्रकल्पासाठी जात असल्याने कंपनीने या प्रकल्पाच्या आराखड्याला विरोध दर्शवला आहे. दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील 4 पैकी 3 आरोपींच्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल दिला आहे. सर्व आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. 13 सप्टेंबर 2013 ला मुकेश सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंग या चौघांना साकेत न्यायालयानं दोषी ठरवून फाशीची शिक्षा दिली होती. निर्भया प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 1 आरोपीने तिहार तुरुंगातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर 1 आरोपी गुन्हा घडला त्यावेळी अल्पवयीन असल्याने बाल सुधार गृहात टाकण्यात आले होते. नंतर त्याची सुटका करण्यात आली. राहिलेल्या तिघांनी फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ती याचिका आज फेटाळण्यात आली आहे. तर 1 आरोपीने पुनर्विचार याचिका दाखलच केली नव्हती. त्यामुळे आता या सर्वांच्या शिक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीत 23 वर्षीय निर्भयावर पाशवी बलात्कार झाला होता. पाशवी बलात्कारानंतर मरणासन्न अवस्थेत ती सापडली होती.
तर निर्भयाचा सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. खटला दिलीबाहेर, स्थलांतरितची आरोपींची मागणी सुद्धा होती आणि ही आरोपींची विनंती आता सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. मुख्य आरोपी रामसिंग तिहार कारागृहात याने आत्महत्या केली. खटल्यातील चार न्यायाधीश योगेश खन्ना फाशीची शिक्षा मिळालेली आहे. तर दिल्ली उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब लावलेला आहे. तर खटल्याची कारवाई योग्य झाली नाही असा आरोपींचा आरोप आहे. पोलिसांनी पुरावांशी गदारोळ केल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात येतो आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. यामुळे राधानगरीत धरणातील विद्युत गृहातून प्रति सेकंद 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुंभी, घटप्रभा, जांभरे, कोदे प्रकल्पातून विसर्ग सुरूच आहे. पावसाचा जोर वाढल्याने 25 बंधारे पाण्याखाली आल्याने पंचगंगा, भोगावती, दूधगंगा आणि कुंभी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. आपण पाहतोय कोल्हापूर जिल्ह्यातली ही बातमी. कोल्हापूर जिल्ह्यात धरणं पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली, त्यामुळे राधानगरीत धरणातील विद्युत गृहातून प्रति सेकंद 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. कुंभी, घटप्रभा, जांभरे, कोदे प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्याने 25 बंधारे पाण्याखाली असल्याने पंचगंगा, भोगावती, दूधगंगा आणि कुंभी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. दृश्यात आपण पाहू शकतो कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. ही बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातली. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली, त्यामुळे राधानगरीत धरणातील विद्युत गृहातून प्रति सेकंद 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी सतेज. सतेज, धरणातून पाण्याचा जो विसर्ग होतोय यावर काय सांगाल? प्राजक्ता, नक्कीच कोल्हापूर शहरात जरा पावसाची जोर कमी असला तरी देखील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावरती आहे. कारण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आज आपल्याला आपत्ती व्यवस्थापन विभागातून सांगण्यात आलेली आहे. राधानगरी धरणातील जो विद्युत गृह आहे, या विद्युत गृहातून प्रति सेकंदाला 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग होताना पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी, घटप्रभा, जांभरे आणि कोदे या सगळ्या प्रकल्पातून आता विसर्ग सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे. काल रात्रीपासून हा विसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळं पंचगंगा नदी असेल, भोगावती असेल, दूधगंगा असेल आणि कुंभी नदी या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातले या सगळ्या नदींवरती असणारे जे बंधारे आहेत, हे 25 बंधारे अद्याप देखील पाण्याखाली गेल्यामुळं काही मार्ग बंद झालेले आहेत, परंतु पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू झालेली आहे. आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागात पावसाचे संततधार कायम आहे. गगनबावडा, चंदगड, आजरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची माहिती देखील उपलब्ध झालेली आहे, परंतु कोणतीही पडझडीची किंवा दुर्घटना झाल्याची माहिती अद्याप प्रशासनाकडून देण्यात आली नाही, परंतु सगळी व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालेलं आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काही वेळापूर्वी खुलासा केलेला आहे की संपूर्णतः ही जिल्हा प्रशासन आहे हे पूर व्यवस्था आपत्तीचा निराकरण करण्यासाठी सज्ज झाल्याचं सांगितलेलं आहे. एकूणच पावसाचं प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यात कायम आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे आणि नदी काठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. प्राजक्ता, नक्कीच सतेज, नागरिकांच्या जनजीवनावर याचा परिणाम काय झालाय? कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली आहे, त्यामुळे शेतकरी सुखावलेला आहे.
जो पेरणीला पाऊस लागतो तो पाऊस पडल्यामुळं शेतकऱ्यांच्या गोठामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण हा पाऊस खूप महत्वाचा असतो शेतकऱ्यांसाठी. जी आता पेरणी केलेली असते त्या पेरणीसाठी पाणी कृत्रिम स्वरूपात न देता नैसर्गिक स्वरूपात पाणी मिळणं फार गरजेचं असतं. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा शेतकरी हा सुखावलेला आहे. इथं कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाचं पीक हे मोठ्या प्रमाणावरती असतं, त्यामुळे ऊसाला पाणी देखील लागतं आणि या सगळ्यामुळं शेतकऱ्यांच्या ह्याच्यावरती शेतकरी आनंद व्यक्त करत आहे. परंतु परिणाम असा आता तरी जाणवत नाही आहे, कारण तो पूर आलेला असला, नदीची पाणी पातळी जरी वाढलेली असली तरी देखील मोठी अशी पूर परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही निर्माण झालेली नाही आहे. आणि तशी जर परिस्थिती निर्माण झाली तर नक्कीच जनजीवनावरती फरक पडू शकतो. त्यासाठी महापालिका यंत्रणा असेल, जिल्हा प्रशासन असेल आणि पोलीस प्रशासन यांनी आपली सज्जता कायम ठेवलेली आहे. प्राजक्ता, धन्यवाद सतेश दिलेल्या एकंदरीत माहितीबद्दल. आणि आता बातमी आहे ती डोंबिवलीची. कल्याण डोंबिवली त्या खड्ड्यांपासून आपल्या जीवाला धोका असून त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी डोंबिवलीच्या एका तरुणाने पोलिसांकडे केली आहे. कल्याणच्या शिवाजी चौकात मागच्या महिनाभरात झालेल्या दोन अपघातानंतर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून त्यामुळेच ही मागणी करण्यात आली आहे. कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात गेल्या महिन्याभरात पेवर ब्लॉकमुळे दोन अपघात झाले असून त्यात एका लहान मुलाचा आणि एका महिलेचा बळी गेलाय. काल तर नातेवाईकांसोबत निघालेल्या मनीषा बोहीर या महिलेचा हकनाक बळी गेला. यानंतर चिराग हरिया या तरुणाने आपल्या जीवाला कल्याण डोंबिवली त्या खराब रस्त्यांपासून धोका असल्याचं म्हणत थेट पोलीस संरक्षणाची मागणी केली. संततधार पावसामुळे सांगलीची कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि सातारा जिल्ह्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे कृष्णा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला असून बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले आहे. तर संततधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेता प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. बुलेटिन मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत राहा फक्त महाराष्ट्रवन.